मंदिर है। आलोक कुवर से संकल्प मंदिर तो भगवंत तो देव तो परमेश्वर अपने वरती प्रसन्न राहला पाहिजे असं कोणाला वाटत नाही कधी आपल्यावरती नाराज राहिला पाहिजे तो आपल्यावरती अप्रसन्न राहिला कोणाला वाटते का कोणाला वाटत नाही तो देव आपल्यावरती प्रसन्न राहायला पाहिजे म्हणून आपण काय करायला पाहिजे अनुकूलचे संकल्प अनुकूलचे संकल्प म्हणजे काय तो देव प्रसन्न राहायला पाहिजे तर आपण काय करायला पाहिजे त्या परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्या परमेश्वराचं जे गुरुमंत्र आपल्याला भेटलेले आहे परमेश्वराकडून ते गुरुमंत्र आपण जसेच्या तसे नामस्मरण करत राहलो पाहिजे नामस्मरणाने तर परमेश्वर आपल्यावर ते प्रसन्न राहते दुसरं त्या भगवंतांनी दिलेलं ज्ञान दिलेली ब्रह्मविद्या ते भगवद्गीता असो दिला चरित्र असो किंवा सूत्रपाठ असो किंवा वत्साहरण जे जे आपल्या पंथामध्ये जे साहित्य आहे शास्त्रामध्ये शास्त्र आहे त्या शास्त्राचं आपण वाचन करणे मनन करणे चिंतन करणे ते तर आपण करत राहिलो तो देव आपल्यावरती प्रसन्न राहतो आलोक पुलस्थ संकल्प त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन आपण केलं त्या भगवंताच्या शास्त्रावर पाहत राहिलो किंवा जे पारायण आहेत आपल्याला सांगितलेले आहेत नित्य पाठ सांगितलेले आहेत नव प्रकरणाचे पाठ सांगितलेले आहेत ते जर आपण रोज करत राहिलो तर भगवंत आपल्यावरती प्रसन्न राहतो साधू जनांची सेवा करणे संत जनांना दानपूर करणे किंवा अन्नदान करणे असं जर आपण जर धर्मात करत राहिलो तर तो भगवंत आपल्यावरती प्रसन्न राहतो कारण का तुष्टने रुष्टने साधू जर तुष्ट केला तर तो भगवंती तुष्टून जातो आणि साधू जर रुष्ट केला साधूला जर तुम्ही दुखवलं तर भगवंती तुमच्यावरती अप्रसन्न होऊन जातो म्हणून अनुकुलश संकल्प संतांना महंतांची सेवा करणे स्मरण करणे किंवा त्या भगवंताचा जो परमार्ग आहे त्या परमार्गात जाऊन जे जे तुझं तुम्हाला सेवादर्श करता येते सेवादर्श करणे द्रव्याशी तर द्रव्याने भजते पुजते इत्यादी क्रियाने जो जर आपण केल्या तर तो भगवंत आपल्यावरती प्रसन्न राहतो अनुकुलश संकल्प प्रातिकुलश भजन प्रातिकुलश भजन म्हणजे काय ज्याच्यामुळे तो भगवंत नाराज होतो ज्याच्यामुळे तो भगवंत उदास होतो ज्याच्यामुळे त्या भगवंताची आपल्यावरती प्रसन्नता जाते त्याला म्हणतात प्रातिकुलश भजन तर कशामुळे जाते जे तुम्हाला हे पाच प्रकारचे अवधी सांगितले हे अवधी जर तुम्ही आचरले तर तो भगवंत तुमच्यावरती उदास होतो अप्रसन्न होतो त्या भगवंताची प्रसन्नता तुमच्यावरती चालली जाते प्रातिकुलश भजन जे देवाने तुम्हाला सांगितलं हे करू नका याच्यामध्ये उदास होतो कोणाचं मन दुखू नका कुणाचं वय चिंतू नका